आरोप असतील तर राजीनामा दिला पाहिजे, दोन्ही दोन एक आहे. पण आता वाटतं तुम्हाला आता राजीनामा दिला पाहिजे का नंतर नाही, आरोप सिद्ध झाले तर राजीनामा द्यायला पाहिजे. बरोबर. तर आरोप सिद्ध झाले ते दोषी आहे तर मग एक क्षणाचा विलंब होऊ नये. याच्यात महत्वाची अशी गोष्ट आहे की त्याच पार्टीचं व्यक्तीने आरोप केले, म्हणजे त्याच पार्टीचं व्यक्ती म्हणून तर आज त्यांनी राजीनामा द्यावा असं म्हणता येत नाही, कारण ते दोघे एकाच पार्टीचे कालपर्यंत बरोबर होते, दोघे बरोबर होते कालपर्यंत, आणि एक मुख्यमंत्री दुसरा मंत्री होता, आणि सत्तेवर असताना ह्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्याचा आरोप केला नाही, म्हणजे आधी त्यांना दिसलं होतं हे 2 कोटी रुपये घेतले असे जे म्हणतात, मग सत्तेवर असताना हा आरोप का केला नाही तर तुम्ही पाहिलं ना. आणि त्यांना ज्यावेळेला काढून टाकलं त्यावेळेला आरोप केला, म्हणून संदेह आहे त्याला, संशय निर्माण होतो. अन्ना क्या लगता है आपको, आपके साथ में इतना बड़ा देशभर आंदोलन जिसने किया, तो आपके साथ थे अरविंद केजरीवाल, आपके साथ थे पूरे आंदोलन में जन लोकपाल लोकायुक्त के लिए, आज उन पर मुख्यमंत्री बनने के बाद उन पर ही आरोप हो रहे भ्रष्टाचार के, 2 करोड़ रुपए का आरोप उन्हीं के मंत्री ने किया है, ये सब सुन के आपको क्या लगता है, क्या चाहते हो? नहीं, अरविंद केजरीवाल पर आरोप होना ये मेरे लिए बड़ी दुख की बात है, बड़ी दुख की घटना है, क्योंकि वो मेरे साथ जब थे और हम लोग जो आंदोलन करते थे उद्देश्य एक ही थे कि इस देश का भ्रष्टाचार